आज मनसेकडून पुणे विद्यापीठावरती धडक मोर्चा काढलेला आहे. विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न असतील, वसतिगृहाचा प्रश्न असेल किंवा विद्यार्थ्यांच्या खानावळी जातात मेसचा प्रश्न असेल किंवा मराठी भाषा भवनाचा प्रश्न असेल, असे सगळे विविध प्रश्न घेऊन महाराष्ट्रातील सगळ्या विद्यापीठांमध्ये मनसेने आज मोर्चा काढलेला आहे. मोर्चाचं नेतृत्व अमित ठाकरे करत आहेत आणि अमित ठाकरे देखील एकूणच पुणेची लोकसभेची तयारी करतायत की काय, आता हा प्रश्न आपण पुणे शहर मनसे अध्यक्ष आहेत त्यांना विचारणार आहोत. माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठावर मोर्चा होतोय. या विद्यापीठातले बरेचसे प्रश्न आहे, मराठी भाषा भवन असेल, हॉस्टेल असेल किंवा इतर जे शैक्षणिक शुल्क असेल त्या विषयातले बरेचसे प्रश्न आहेत. असे एक ना अनेक प्रश्न घेऊन आज अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सावित्रीबाई फुले विद्यापीठावर आज आंदोलन करतोय आणि बरेचसे विद्यार्थी जे नगर असतील, नाशिक असतील, त्या भागातले उपकेंद्राचे सुद्धा प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न घेऊन आज विद्यापीठावर आंदोलन घेतोय आणि अमित साहेब आले की हा आंदोलन सुरू होईल, हा मोर्चा सुरू होईल. मागील काही दिवसांपासून अमित ठाकरेंचे पुण्याचे दौरे वाढलेले आहेत. त्यांनी आधी बूथ कम्युनिटीवरती सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आज तरुणांना सोबत घेऊन अमित ठाकरे मोर्चा काढत आहेत. एकूणच पुणे मनसेने लोकसेवेचा प्रचाराचा नारळ फुटला का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेले जवळपास 6 महिने पुणे लोकसभेसाठी तयारी करते. प्रत्येक ठिकाणी शाखाने बैठक असेल, प्रत्येक युनिट असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन संघटन वाढीवर काम करते. लोकसभा हा त्यातला एक भाग आहे, पण संघटन वाढ ही खूप महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनाने काम सुरू. मध्यंतरी मनसेचं काही मागील 10-12 वर्षात वसंततात्या मोरे जो पक्ष वाढवला किंवा पक्षाचं नाव ठेवलं, मग वसंततात्या विधानसभेत दिसतील का लोकसभेमध्ये? ते मान्य वसंतजी मोरे हे कुठं दिसतील हे माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील. कारण हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की जो माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो आणि माननीय राजसाहेबांचा आदेश आमच्या म्हणजे डोक्यावर असतो आणि आम्ही त्या ठिकाणी जो आदेश देतील तो मान्य करतो. आता या आंदोलनानंतर मनसेची पुढची दिशा काय असणार आहे? या आंदोलनामध्ये आज माननीय अमित साहेब निवेदन देणार आहेत आणि जर साहेबांनी काही डेडलाईन दिली त्या डेडलाईनमध्ये जर झालं नाही तर भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलमध्ये तिथं आंदोलन होईल. निश्चितच हे राजसाहेबांचं पत्र देऊन हे ज्या आंदोलनाच्या काही मागण्या आहेत जर पूर्ण नाही झाल्या तर मनसे स्टाईल पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. आज सेनापती बापट रोड ते पुणे विद्यापीठामध्ये हा मोर्चा निघणार आहे. परीक्षेचं वातावरण आहे, मात्र विद्यार्थ्यांना कुठला त्रास होणार नाही याची मनसेकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे. कॅमेरामन पियुष सर, डिजिटल प्रभाग, पुणे.